नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे। 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून सर्वत्र साजरा केला जातो। व्हॅलेंटाईन डे हा पाश्चिमात्य संस्कृतीतून आलेला दिवस आहे। पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये फादर डे, मदर डे, व्हॅलेंटाईन डे असे डेची डे साजरे करण्याची परंपरा आहे। हिंदू संस्कृतीमध्ये असा कुठलाही उत्सव या म्हणजे प्रेमावरती साजरा करण्याचे सांगितले गेलेले नाही। या दिवशी प्रेमासंदर्भामध्ये युवती आणि युवक आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात। बुके देणे किंवा चॉकलेट देणे, ग्रीटिंग कार्ड पाठवणे आणि आपल्या प्रेमाची प्रेमाच्या संदर्भात प्रपोज करणे असा व्हॅलेंटाईन डे म्हणून ओळखला जातो। वास्तविक पाहता प्रेम व्यक्त करायला असा एखादा विशिष्ट दिवसच लागतो असे म्हणता येणार नाही। व्हॅलेंटाईन डेला एक वेगवेगळं बदलतं स्वरूप येत चाललेलं आहे वर्षभर। पूर्वीच्या काळी व्हॅलेंटाईन डे म्हणजे 2 ते 3 दशकापूर्वी साजरा केला जायचा, पण तो एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हता। त्यावेळी सोशल मीडियाचा जमाना नव्हता, मोबाईल पण नव्हते। प्रेमी युगुल एकमेकांना चिठ्ठे पाठवणे, भेटकार्ड देणे किंवा गुलाबपुष्प देऊन प्रेमभावना व्यक्त करीत होते। आज वेगवेगळे स्वरूप या प्रेम व्हॅलेंटाईन डेला येत चाललेलं आहे। प्रेम हे निर्व्याज असावं, निर्लेप असावं, निरपेक्ष असावं असं म्हटलं जातं। कृष्णाने मीरेवर केलेले प्रेम हे अजरामर आहे। हीर रांझा, लैला मजनू आदीची प्रेमदेखील कथा आपल्याला विविध चित्रपटातून पाहायला मिळालेली आहे। लव स्टोरीचे अनेक चित्रपट हिट झालेले आहेत। सांगायचं झालं तर अलीकडच्या काळामध्ये दिलवाले दुल्हनिया किंवा रितेश देशमुख यांनी मराठीमध्ये काढलेला वेड हा चित्रपट लव स्टोरीवर आधारितच होता। प्रेम हे कसं करावं, प्रेमाबद्दल काय भावना व्यक्त कराव्यात या संदर्भातील विवेचन या व्हिडिओमध्ये आम्ही करणार आहोत। व्हॅलेंटाईन डे दिवशी सोशल मीडियावर अनेक पोस्टचा भडीमार झालेला होता। यातील काही निवडक पोस्ट आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। तसेच एक शिंदे यांनी केलेली कविता देखील आपल्याला ऐकवणार आहोत। व्हॅलेंटाईन डे निमित्त संदीप शिंदे यांनी केलेली खास कविता आता आपण ऐकूया। कवितेचं शीर्षक आहे, कधी कळणार सांगा या नीच जनावरांना। प्रेम या शब्दाखाली जिथे कपडे काढले जातात, प्रेम या शब्दाखाली जिथे कपडे काढले जातात, विश्वास या नावाखाली संभोगाचे डाव आखले जातात। रूमर असो वा लॉजवर भोगतात भौतिक सुख, रूमर असो वा लॉजवर भोगतात भौतिक सुख, वासनेचा खेळ रंगतो आन भागते ती क्षणिक भूक। केवळ स्वार्थ आन वासना, केवळ स्वार्थ आन वासना मर्यादा असते भावनांना। कधी कळणार सांगा या नीच जनावरांना, कधी कळणार सांगा या नीच जनावरांना। भावनिक आवाहन करून नाही घेत खबरदारी, त्याला नाही तर तिला तरी समजावं ही घोडचूक सारी। वाटतं काही होणार नाही पण निसर्गाचा नियम असतो, एक दिवस कळतं सगळं जेव्हा गर्भ अस्तित्वात येतो। संयम नाही राहत त्यांना, मर्यादा असते भावनांना। कधी कळणार सांगा
या नीच जनावरांना। चूक नसते यात एकाची, चूक नसते यात एकाची, असतो दोघांचाही सहवाग, जिरवायची असते मस्तिष्की पेटलेली शारीरिक आग। नैतिकता टांगतात वेशीवर आणि एक अनर्थ होतो, या सगळ्या प्रकारात बळी नवजात अर्भकाचा जातो। कसं कळत नाही यांना, मर्यादा असते भावनांना, कधी करणार सांगा या नीच जनावरांना। मग वादविवाद उनी दुनी काढून पूर्णपणे हरतात, मग वादविवाद उनी दुनी काढून पूर्णपणे हरतात, कुठंतरी गैरमार्गाने ते मग गर्भपात करतात। कधी वाढ ही नसते झालेली, कधी अर्भक पूर्ण असतं, फेकून देतात कचरा कुंडीत, कधी नदी झाल्यात दिसतं। तिळ तिळ तुटतो जीव, हा मर्यादा असतो भावनांना, कधी करणार सांगा या नीच जनावरांना। वाटतं सुटतो यातून, ती खुश तो समाधानी दिसतो, अरे मूर्खांनो ती सुटका नाही, एका बाळाचा खून असतो। मारतात सहज घरच्यांना आणि समाजाला एक थाप, पण देव पाहतोय ना दुरून, केलेलं तो ते घोर पाप। कडक शिक्षा व्हावी अशांना, मर्यादा असते भावनांना, कधी करणार सांगा या नीच जनावरांना। काय चुकून त्या बाळाची, काय वाटोळ केलं तुमचं, हे जीवन जगण्याआधी आयुष्य हिरावलतात त्यांचं। अरे पापाचा तो घडा तुम्ही स्वतःच्या हाताने भरला, केलेच तर सांभाळणारे मग प्रेमच का करता। हात जोडतो असे वागू नका, मर्यादा असते भावनांना। हात जोडतो असे वागू नका, मर्यादा असते भावनांना, कधी करणार सांगा या नीच लोकांना, कधी करणार सांगा या नीच जनावरांना। संदीप शिंदे यांनी ही अप्रतिम कविता सादर केलेली होती, म्हणून आम्हाला ती आपल्यापुढे सादर करण्याचा मोह आवरला नाही, म्हणून या कवितेचं वाचन आम्ही या व्हिडिओमध्ये केलेलं आहे। आणि काही प्रतिक्रिया पण आपण पाहणार आहोत। व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय, व्हॅलेंटाईन डेबद्दल लोकांना काय वाटतं, याबद्दलचा हा व्हिडिओ। नमस्कार, मी डॉक्टर विठ्ठल देशपांडे बोलतोय। आज योगायोगानं व्हॅलेंटाईन डे आणि आपल्या मराठी भाषेमध्ये प्रेमदिन किंवा प्रेमदिवस असं आपण संबोधलं जातो। सगळ्या जगभरामध्ये पाश्चात्य संस्कृतीमध्ये, पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये त्याला फार महत्त्व दिलं गेलं की व्हॅलेंटाईन डे साजरा केला पाहिजे, प्रेमदिनही साजरा केला पाहिजे। तत्पूर्वी मला एक असं एकंदरीत वाटतं की प्रेम म्हणजे काय या गोष्टीचा जर जगानं जर विचार केला तर प्रेमदिवस साजरा केल्याचं औचित्य यशस्वीरित्या होतं असं मला तरी वाटतं। प्रेम कसं असावं, जसं संत मीराबाईंनी श्रीकृष्णावरती प्रेम केलं, स्वतःला श्रीकृष्णाच्या मनोमनी आपला पती समजून त्याची सेवा करत गेली आणि अशा प्रकारे श्रीकृष्णाला मनातून तिनं स्वतःचा घोर असं समजलं। असे गेल्या कित्येक काळामधले उदाहरणं आहेत, हिरो हिरोईन प्रेम करतात। काही काळातले जर उदाहरणं घ्यायचे म्हणजे ताजमहल, जसं त्या राजानं तिच्या बायकोच्या प्रेमाखातर ते ताजमहल उभा केला, त्याला म्हणायचं त्या बायकोवर असलेलं त्याचं ते प्रेम। आणि आजच्या कलियुगामध्ये प्रेम हा शब्द ऐकला की अंगावरती जणू काही काटेच येते। आता काल मागच्या याच्या काळामध्ये बघित प्रेम केलं, लव्ह इन रिलेशनशिप हे काहीतरी एक वेगळ्या प्रकारचं नाटक आजच्या युगामध्ये चालू झालं। प्रेम केलं, तिच्यासोबत संबंध ठेवले आणि कुठल्या तरी गोष्टीमध्ये काहीतरी अडथळा आला म्हणून तिला कापून तुकडे 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 करून एखाद्या याच्यामध्ये, याला प्रेम म्हणायचं? प्रेम हे खरं कुणावर केलं पाहिजे? साने गुरुजींनी सांगितलेलं होतं, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे। प्रेम म्हणजे फक्त स्त्री आणि पुरुष यावरच नसतं, प्रेम हे आपण मातेवर करतो, प्रेम हे आपल्या पितावर करतो, प्रेम हे आपल्या बहिणीवर करतो, प्रेम आपण लेकीवर करतो, प्रेम हे मुलावरती करतो, प्रेम हे आपण मित्रांवरती करतो, प्रेम हे शेजाऱ्यावरती करतो। प्रेम करणाऱ्याची संख्या खूप काही आहे, परंतु हे लॉ ऑफ नेचर म्हटल्यासारखं अपोजिट पोल अट्रॅक्ट टू द इच अदर। जसं दक्षिण ध्रुव दक्षिण ध्रुवाला जुळत नाही
दक्षिण ध्रुवाला उत्तर ध्रुवाचीच अपेक्षा असते, म्हणून अपोजिट पोल अट्रॅक्ट टू द इच अदर हा एक निसर्गाचा नियम आहे. म्हणून स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये प्रेमाची फार जवळीकता आजकाल आलेली आहे. परंतु ही जवळीकता कशी पाहिजे की डोळ्यामध्ये जर आपण डोळे टाकून तिच्याकडे प्रेयसीकडे जर बघत गेलो तर तिच्या मनातला भाव, तिच्या मनातली विचार, तिला भेडसावणारी काही अडचण या गोष्टीच्या तिनं न सांगता आपण आपल्या मनातून जर शोधत गेलो तर त्याला खऱ्या अर्थानं आपण प्रेम केलं असं संबोधलं जातं. आता आमच्या काळामध्ये कॉलेजमध्ये एखाद्या मुलीला जर बोलायचं म्हणलं तर अंगाला थरकाप यायचा, प्रेम व्यक्त करायचं तर सामोरं जायची आमची हिंमत असायची, कुणी बघल का, कुणी घरी सांगल का, त्या मुलीला पण तितकीच भीती वाटायची. म्हणून कुणी लव्ह लेटर म्हणायचं, चिठ्ठी देऊन कोणाच्या बारक्या लेकराच्या हस्ताने एक चॉकलेट देऊन देण्याचा प्रयत्न करायचा, त्याच्यावर तिची रिॲक्शन काय होईल याचीसुद्धा खूप भीती वाटायची. पण योगायोगानं तिच्याकडून जर होकार आला तर ते पत्ररूपीच फक्त आम्ही प्रेम व्यक्त करायचो. कधीतरी गाठीभेटी कॉलेजमध्ये झाली तर समोरासमोर बोलायचो, परंतु ती मनातूनच तेवढं बोलायचो. आजच्या काळातलं कलियुगातलं प्रेम एक थ्रिल्लर आणि इतकं घाणेरडं प्रेम झालेलं आहे. एक तर जातीवाद यामध्ये पसरतो आहे, कुणाची मला नाव घ्यायची नाही असे कित्येक प्रेम प्रकरणं यशस्वीरित्या झालेले आहेत, त्यांचा संसार सुखी चालतो आहे. पण आजकालच्या प्रेम म्हणजे न्यूरोसारखं काम झालं, यूज अँड थ्रो. त्या मुलीसोबत राहायचं, तिला पैशाचं एक आमिष दाखवायचं, हॉटेलिंग करायचं, चांगलं खाऊ घालायचं, तिला आयफोन वगैरे सारख्या गोष्टी घेऊन द्यायच्या आणि तिच्याशी अंगाशी अंगाशी जवळीक करून नैतिमूल्य ते सगळं पार तुडवून तिच्याशी संग करून काही दिवस तिचा वापर करायचा. योगायोगानं जर ती प्रेग्नंट राहिली तर काळ्या बाजारामध्ये पैसे देऊन तिचा ते अपकार करायचा, गर्भपात करायचा आणि तिला वाऱ्यावरती सोडून द्यायचं, त्याला प्रेम म्हणायचं का? आणि अशा लोकांनी हे प्रेम दिवस साजरा करावा हे माझ्या अर्थाने तरी निषेधार्ह आहे असं वाटतं. प्रेम हे डोळ्यातून असावं, मायेतून असावं, हृदयातून असावं, स्पर्शेतून असावं. स्पर्श करावा म्हणजे पूर्ण अंगाला कवटाळून किंवा शारीरिक संभोग करणं म्हणजेच प्रेम नव्हे. म्हणून आजच्या या प्रेमदिनाच्या निमित्तानं मी एक सांगू शकतो, आपले रितेश देशमुख आणि जनेलिया देशमुख यांचंसुद्धा प्रेम झालं. जात धर्म कोणताही असो, एकमेकांना अनुरूप झाले, त्यांनी संसार थाटला, त्यांना छानशी दोन मुलं आहेत आणि त्यांनी वेड पिक्चर हे असं करून आज प्रेमदिनाच्या निमित्तानं लातूर शहरामध्ये भरगच्च यश असं ते वेड सिनेमा मिळवत आहे. आणि कमी दरामध्ये लोकांनी प्रेम कसं व्यक्त करावं यासाठी वेड ह्या पिक्चरसाठी त्यांनी त्या ठिकाणी सवलत देऊन लोकांना प्रेमाची व्याख्या कशा पद्धतीनं कळावी. म्हणून समाजातील तमाम प्रेमी युगलांना माझी अशी विनंती आहे, प्रेम तुम्ही जरूर करा, निस्वार्थ भावनेने करा, एकमेकाच्या डोळ्यात डोळून अंतःकरणाला विचारण्याचा प्रयत्न करा, एकमेकाचं अंतःकरण जाणून त्याला जपण्याचा संदेश या प्रेमदिनाच्या निमित्तानं आज आपण सर्वांना द्यावा अशी मी सर्वांना प्रेमदिनाच्या शुभेच्छा देऊन कळकळीची विनंती करतो. प्रेम या शब्दाला कलंक लागू नये, प्रेम हे वृद्धिंगण सांगायचं म्हणलं तर आज चित्रपटसृष्टीमध्ये अशा प्रकारचे प्रेमावरती एवढे मोठे पिक्चर निघाले आहेत, दिल तो मानता नाही, दिल है के मानता नाही, दिल, बॉबी, जसं मला त्या सांगता येईल की हीर रांझा, सलीम, अनारकली, अशा प्रकारच्या पिक्चरमधून त्यांनी किती प्रेमभावना एकमेकासाठी दाखवलेली आहे. आणि त्या ह्याच्यातूनही काही थोडंसं दुर्दैव वाटतं, काही वेळेला हे प्रेमी कलियुग, आई वडिलांनी नकार दिला, प्रेमासाठी विवाह करण्यास नकार दिला, म्हणून ते दोघे मिळून आत्महत्या करतात. पण हे आत्महत्या करणं हे फार चुकीचं आहे. प्रेम टिकवायचं असेल तर प्रेमानंच, मुलीने सुद्धा आणि मुलाने सुद्धा आई वडिलांची प्रेमानं मन जर जिंकली तर हे प्रेम टिकायला बिलकुल आपल्याला देवसुद्धा आशीर्वाद देतो आणि प्रेम हे टिकत असतं. अशा प्रकारचं प्रेम आपण हे सातत्यानं टिकून ठेवलं पाहिजेच. म्हणूनच ह्या प्रेम दिवस आपण साजरा करतो त्याला कुठंतरी एक महत्त्व उरेल असं मला या ठिकाणी आवर्जूनसु सांगावंसं वाटतं. व्हिडिओ आवडल्यास आपण माध्यम वृत्त या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्त सेवा.